18 दुसरा वर्ग समीकरण बीजगणित यामध्ये बाळांनो आज आपण धडा दुसरा पाहतोय वर्ग समीकरण त्याला इंग्रजी मध्ये नाव आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स। या धड्यामध्ये आपण काय पाहणार आहोत वर्ग समीकरण म्हणजे काय। आता पाठ्यमासा जो धडा बघितला त्यामध्ये आपण जे समीकरण पाहिली ती समीकरण कशी होती त्या समीकरणामध्ये घातांक हा काय होता एक होता। मग घातांक हा एक असेल जर घातांक हा एक असेल ते कसं झालं रेषीय समीकरण त्याला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणतो। कधी म्हणतो लिनियर इक्वेशन वे इंडेक्स इज अ वन अ पॉलिनोमियल हॅव्हिंग इंडेक्स इज अ वन देन द इक्वेशन इज कॉल्ड एज लिनियर इक्वेशन्स। ज्या वेळेस ज्या समीकरणामध्ये घातांक हा एक असतो त्याला रेषीय समीकरण असं आपण म्हणतो। त्यामध्ये आपण असं पाहिलं एक्स अधिक वाय बरोबर शून्य असे वेगवेगळे रेषीय समीकरण आपण पाहिले। तसंच आता ज्याचा घातांक हा दोन असतो ज्या समीकरणामध्ये घातांक हा दोन असतो त्याला वर्ग समीकरण असं आपण म्हणतो। अ पॉलिनोमियल हॅव्हिंग इंडेक्स इज टू इट इज कॉल्ड एज क्वाड्रेटिक इक्वेशन्स। ज्या घातांक ज्या समीकरणांचा घातांक हा दोन असतो एखादं समजा आपल्याला एक समीकरण दिलंय किंवा एखादं वर्ग समीकरण दिलंय ते समीकरण कसं आहे त्याचा घातांक किती आहे दोन आहे त्याला काय म्हणायचं वर्ग समीकरण असं म्हणायचं त्याला मराठी इंग्लिश मध्ये म्हणायचं क्वाड्रेटिक इक्वेशन्स। आज आपण तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 30 यावर काही उदाहरण दिले त्यामध्ये पहिलं उदाहरण असेल आहे 5x अधिक 9। 5x अधिक 9 यामध्ये हे वर्ग समीकरण आहे का रेषीय समीकरण आहे। आता 5x अधिक 9 हे तर एक्सचा घातांक काही नाही म्हणजे 1 असतो ज्याचा घातांक 1 आहे त्याला रेषीय समीकरण असं म्हणतात। दुसरं उदाहरण आहे x² + 3x + 5 = 0 सॉरी वजा 5 आहे। मग हे वर्ग समीकरण आहे का रेषीय समीकरण आहे तर वर्ग समीकरण आहे कारण का घातांक हा किती आहे 2 आहे तिथं 1 आहे ते 0 अंक असेल तर घातांक हा 0 तिथं अक्षर आहे एक्स आहे घातांक 1 तिथं इंडेक्स हा 2 आहे मग सगळ्यात मोठा घातांक 2 आहे म्हणून हा वर्ग समीकरण असं म्हटलं गेलं। तिसरं उदाहरण मला असं आहे 3x - 7 येते पा घातांक हा किती 1 म्हणजे हे काय झालं रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन। पुढचं उदाहरण दिलंय 3x² - 5 3x² - 5x मग इथं घातांक काय नाही म्हणजे 1 आहे सगळ्यात मोठा घातांक 2 आहे याचा अर्थ काय झालं वर्ग समीकरण क्वाड्रेटिक इक्वेशन्स। चौथं उदाहरण असं आहे 5x² एवढंच दिलंय मग एक्स वर्ग आहे घातांक 2 आलाय याचा अर्थ बाळून काढलं हे देखील वर्ग समीकरण आहे। आज वर्ग समीकरण शिकत असताना आपण काय पाहणार आहोत ह्या वर्ग समीकरणाचं एक सामान्य रूप आहे स्टँडर्ड फॉर्म काय आहे पा ax² + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचं काय आहे सामान्य रूप आहे स्टँडर्ड फॉर्म आहे हे आपल्या माहिती असणं फार महत्वाचं आहे। आता तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 31 वर काही उदाहरण दिले पा त्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचंय त्या समीकरणांचा काय दाखवायचंय की कोइफिशियंट। आता बीजगणित मध्ये प्रकरण नंबर 2 हे शिकण्यापूर्वी आपण यामध्ये काय काय शिकणार आहे तर यामध्ये आपला वर्ग समीकरणांची ओळख कशी करायची वर्ग समीकरण सोडवायचे कसे तसेच वर्ग समीकरणाचे जे मूळ आहेत त्या मुळाविषयी अभ्यास करणार आहे तसेच वर्ग समीकरणांचा उपयोग कसा करायचा हे आज आपण ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत। आता हे शिकत असताना तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 31 वर एक चौकोनी टेबल आपण दिलाय त्या टेबलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ह्याचे सहगुणक लिहायचे एक समीकरण देत फळ्यावरचे समीकरण लिहून घेतले आणि त्याचे सहगुणक तुम्हाला लिहायचे आहेत चला लिहून घेऊया। पहा पहिलं समीकरण असलेलं आहे x² + 3x - 5 ह्याचं सहगुणक लिहायचंय कोइफिशियंट लिहायचे मग कोइफिशियंट लिहिण्यापूर्वी मी काय करतोय वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड रूप काय आहे सामान्य रूप काय आहे ते वर मी लिहून घेतोय काय स्वरूप आहे पण हे x² + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप स्टँडर्ड फॉर्म आहे। मग इथं आपण काय करूया
एक्सचा सहगुणक काय काय आहे ते लिहून घ्या. इथं पहा एक्स वर्गाचा सहगुणक आहे ए, तर एक्सचा सहगुणक आहे बी, तर सी. आता कसं इथं पण आपण सहगुणक प्रत्येकाचं लिहू. एक्स वर्ग शेजारी काही नाही म्हणजे काय असतं, एक असतं. चल बघा, तर एक्सपाशी काय नाही म्हणजे काय आहे, सॉरी एक्सपाशी काय आहे तर तीन आहे आणि काय उरलं वजा पाच. या स्वरूपात ह्याचे सहगुणक झाले. तर जसं आपण ह्याचं काढले तसं खाली खालचे आपण काढूया. दुसरं समीकरण आहे तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स. आता याचा सहगुणक पहा, एक्स वर्गचा सहगुणक आहे तीन, सॉरी एक्स सहगुणक आहे वजा पाच, वजा चिन्हासही द्यायचं. पुढे या समीकरणाचं पहा, इथं काय नाही म्हणजे काय आहे, एक एक सॉरी पिला वजा दहा सॉरी पिला शंभर. हे झालं या तीन नंबरच्या असणाऱ्या समीकरणाचं सहगुणक. चौथं सहगुणक बघूया पहा. आता हे समीकरण व्यवस्थित आहे का पहा, आपले स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे आहे का, नाहीये. इथं कसं आहे, तीन एक्स वर्ग बरोबर पाच एक्स अधिक सात आहे. मग व्यवस्थित मान्य करून घ्या, तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स वजा सात बरोबर शून्य. आता सहगुणक लिहूया, एक्स वर्गचा सहगुणक तीन, एक्सचा सहगुणक वजा पाच आणि इथं वजा सात. या स्वरूपात हे वर्ग समीकरणांचे सहगुणक या स्वरूपात लिहायचे असतात. आपला 2.1 मध्ये हे बघायचं आहे, सगळ्यांना हा भाग समजला असेल असं मला वाटतंय. चला आता पान नंबर 31 वरच तुम्हाला एक टेबल दिलाय. त्या टेबलमध्ये काय करायचं आहे, समीकरण आहे ते समीकरण व्यवस्थित मांडणी करून घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे. पाहूया पहा, आता तुम्हाला पान नंबर 31 वर एक टेबल दिलाय. त्या टेबलमध्ये काय दिलंय पहा, टेबलमध्ये एक्स वर्ग वजा चार बरोबर शून्य आणि पुढे सामान्य रूप त्यांनी लिहून दिलंय एक्स वर्ग. एक्स वर्गच्या नंतर काय असेल, एक्स असेल म्हणून तिथे एक्स दिलं नाहीये म्हणून शून्य एक्स. एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा चार बरोबर शून्य. इथे एक्स वर्गचं कोएफिशिएंट काय नाही म्हणजे एक आहे, एक्सचा कोएफिशिएंट शून्य आणि शेवटी वजा चार. तसंच दोन नंबर समीकरण आहे पहा, वाय वर्ग बरोबर दोन वाय वजा सात. मग समीकरण व्यवस्थित कसं लिहायचं, वाय वर्ग हे दोन वाय इकडे आले वजा दोन वाय वजा सात इकडे आले अधिक सात. वाय वर्ग वजा दोन वाय अधिक सात. आता इथं ए ची किंमत बी ची किंमत सी ची किंमत काय पहा, वाय वर्ग पशी काय नाही म्हणजे एक आहे, एक. वाय पशी किती आहे वजा दोन, सी पशी किती आहे सात. तसेच आता तीन नंबर समीकरण आहे पहा, एक्स वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य. येथे एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक शून्य अधिक काय करायचं, शून्य करायचं म्हणजे ए एक्स बी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात हे समीकरण तयार झालं. आता इथं ए ची किंमत काय असणार आहे एक, बी ची किंमत काय असणार आहे दोन आणि सी ची किंमत काय असणार आहे शून्य. या स्वरूपात तो तुम्हाला टेबल पूर्ण करायचं आहे. तर टेबल खाली एक प्रश्न दिलाय पहा, खालीलपैकी कोणतेही समीकरण वर्ग समीकरण आहेत ते ठरवा. डिसाइड विच द फॉलोइंग इक्वेशन्स आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स. चला पाहूया पहा, खाली तुम्हाला काही प्रश्न दिलेत. हे प्रश्न कसे आहेत, क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत का वर्ग समीकरण आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे. चला मग ठरवूया, हो किंवा नाही सांगायचं आपलं. इथं पहा, सगळ्यात घातांक मोठा कोण आहे, एक्स वर्ग दोन आहे. ह्याचा घातांक किती आहे, एक्स एक आहे, तर शून्य. सगळ्यात मोठा किती आहे, दोन. मग हा वर्ग समीकरण आहे, हे वर्ग समीकरण आहे. पण लिहायचं कसं, हे पहा, यामध्ये एक्स हे काय आहे, एक्स हे एक चल आहे आणि ह्या चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे. यामध्ये वाक्य द्यायचं मराठीमध्ये, यामध्ये एक्स हा चल आहे, एक्स सगळे एक्स आहे, एक्स हा चल आहे, सर्वात मोठा घातांक दोन आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. इंग्लिशमध्ये काय येणार, एक्स इज अ व्हेरिएबल, एक्स इज व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स, मॅक्झिमम इंडेक्स म्हणा किंवा डिग्री म्हणा, इंडेक्स किती आहे टू. म्हणून दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. या स्वरूपात आपलं उत्तर लिहायचं आहे, हा प्रश्न एक मार्काला पडेल. चला मग पुढे पाहूया, नाईन वाय स्क्वेअर फाईव्ह. आपण हे व्यवस्थित लिहूया पहा, नाईन वाय स्क्वेअर प्लस झिरो वाय प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. हे असं काय लिहायचं, आपल्याला माहिती आहे
सामान्य स्वरूप असं आहे एक्स वर्ग बी एक्स अधिक सी, इथं बी एक्स नाहीये म्हणून शून्य वाय द्यायचं. मग आता इथं काय वाक्य येणार, सेम असं वाक्य येणार मराठी मध्ये, येणार वाय हे चल आहे, वायचा घातांक हा, वायचा घातांक हा दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. इंग्लिश मध्ये वाय इज व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स टू दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. इथं पहा, इथं एम हा काय आहे, चल आहे, एम हे चल आहे, एम इज व्हेरिएबल अँड इंडेक्स, मॅक्झिमम इंडेक्स, मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, थ्री आहे. मग सगळ्यात जास्त तीन आहे घातांक, मग घातांक तीन असेल तर वर्ग समीकरण असतं का, नसतं. इथे काय करणार, म्हणून दिस इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन, मराठी मध्ये हे वर्ग समीकरण नाही. आता हित मात्र आपलं ओळखू येत नाही का, हे आपलं काय करावं लागेल, सोडून घ्यावं लागेल, त्याशिवाय ह्याचं उत्तर आपल्याला कळणार नाही. चला मग मी काय करतोय, नुसतं एल लिहितोय, हा आयसा कंस लिहितोय, एल वजा पाच अधिक दोन लिहितो, आयसा कंस लिहितोय, दोन कंस सोडवायचे कसे, ह्यातला पहिला यायचा आयसा कंस, अधिक दोन आयसा कंस, एल ने ह्या प्रत्येकाला गुणायचा, एल ने यांना गुणलं एल वर्ग, एल न पाच ला गुणलं वजा पाच एल, दोन ने यांना गुणलं दोन एल, पाच न दोन ला गुणले दहा. आता एल वर्ग पाच मधून दोन गेले तीन, चिन्ह मोठ्याच वजा, वजा दहा वजा दहा. आता इथे सांगा चल कुठला आहे, एल, मग एल इज व्हेरिएबल, व्हेरिएबल आणि काय, मॅक्झिमम इंडेक्स टू दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन्स, हे वर्ग समीकरण आहे. या स्वरूपात पाहून तुम्हाला हे गणित तुम्हाला सोडवायचे आहेत. हा पान नंबर 31 वर तुम्हाला एक सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेले गणित आहे. आता आपण तुम्हाला रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय याच्याविषयी माहिती होता. तर रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, आता रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय असतं, समजा पी ऑफ एक्स हे वाचायचं कसं, पी ऑफ एक्स म्हणजे काय, पॉलिनोमियल ऑफ एक्स, ह्याचं वाचन करायचं, पी ऑफ एक्स म्हणजे काय, पॉलिनोमियल एक्स. आता पी ऑफ एक्स, तर पी ऑफ एक्स ची किंमत समजा ह्या पॉलिनोमियल एक्स ची किंमत समजा शून्य आली, पॉलिनोमियल एक्स ची किंमत काय शून्य आलं, देन दिस इज द रूट ऑफ इक्वेशन्स, त्यावेळेस काय म्हणायचं, हे या समीकरणाचं मूळ आहे, काय म्हणायचं, देन दिस इज द रूट ऑफ इक्वेशन्स. या स्वरूपात ह्याच्याविषयी आता माहिती आपण डीप मध्ये आता 1.2.1 सुद्धा नंतर बघणार आहोत. आज आपण सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहतोय. प्रश्न पहिला पाहतोय, काय दिले पहा, कोणते दोन वर्ग समीकरण लिहा, राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स, कोणते दोन वर्ग समीकरण आपल्याला लिहायचे आहेत ते लिहायचे कसे पहा. तुमच्या मनात तुम्ही कुठलेही दोन लिहू शकता, हे पण मी एक लिहितोय, चार एक्स वर्ग पुढे तीन एक्स अधिक सात, तुम्ही ह्यात किमती कुठल्याही बदला, एक्स वर्गच्या ऐवजी एम लिहा चालतंय. समजा दुसरं मी असं लिहिलं, समजा थ्री एम स्क्वेअर प्लस टू एम मायनस एट इज इक्वल टू झिरो लिहा वाटल्यास. म्हणजे या स्वरूपात तुम्ही कोणतेही दोन समीकरण लिहू शकताय. प्रश्न पहिला, त्यातलं पहिलं पहिल्याचं उत्तर आहे पा, तुम्हाला काय सांगितलंय, कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहा, ते वर्ग समीकरण आपलं काय करायचे, कोणते पण दोन लिहायचे आहेत फळ्यावर दिल्याप्रमाणे. क्वेश्चन नंबर टू काय विचारलंय पा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स, खाली दिल्यापैकी कोणते वर्ग समीकरण आहेत ते आपल्या ओळखायचं आहे. आता मी फळ्यावर चार वर्ग समीकरण लिहून ठेवलेत, ते कसं ओळखायचं ते पहा. आता यापूर्वी मी सांगितलं की वर्ग समीकरण ओळखत असताना त्याचा घातांक हा दोन आहे, इंडेक्स टू येतो, ते काय असतं, वर्ग समीकरण असतं. जर इंडेक्स हा दोन येत नसेल तर सरळ म्हणायचं हे वर्ग समीकरण नाही.
चला बघूया पहिला प्रश्न x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0 ह्याचा ह्याचा घातांक आपण सगळ्यांचे घेऊया 2 ह्याचा घातांक 0 तर 1 सगळ्यात मोठा घातांक हा 2 आहे म्हणून दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन मग खालच्या वेळेस मी कारण देतोय हे कारण म्हणून साठी असं चिन्ह हा काय कारण आहे पहा इंडेक्स इज 2 इंडेक्स किती आहे 2 इंडेक्स 2 घातांक 2 मराठी मध्ये हे वर्ग समीकरण आहे कारण घातांक 2 आहे म्हणून वर्ग समीकरण आहे तसंच दुसरं पहा इथं समीकरण व्यवस्थित मांडून घेऊया वाय वर्ग हे 5y कराला वजा 5y वजा 10y कराला अधिक 10 बरोबर 0 वर्ग समीकरण आहे का बघूया इथं घातांक 1 घातांक 0 सगळ्यात मोठा घातांक हा 2 आहे म्हणून दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन हे वर्ग समीकरण आहे कारण इंडेक्स किती आहे बघा इंडेक्स हा 2 आहे घातांक 2 आहे त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे आता हे गणित आता इथं मात्र छेदामध्ये हे छेदामध्ये आपण नको आहे मग नको आहे तर काय करायचं वाय न गुणूया वाय मल्टिप्लाय बोथ साइड मग वाय ने ह्याला गुणलं तर बघा मी पाय वाढवतो वाय ने वाय वरला गुणतो अधिक वाय ने 1/y ला गुणतो 2 ला वाय ने गुणतो मग सगळ्याला वाय ने गुणलं हे वाय कॅन्सल काय होईल पहा वाय वर गुणले वाय वायचा क्यूब इथं काय नाही म्हणजे 1 बरोबर 2y हे बर हे जर इकडे घेतलं पण इथं घातांक किती आहे 3 आहे मग घातांक हा 3 असेल तर वर्ग समीकरण होतं का होत नाहीये म्हणजे हे काय पारी करत नाही मी काय लिहितो दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन कारण इंडेक्स किती आहे इंडेक्स 3 आहे घातांक हा 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही खाली तिथं एक्स आहे छेदामध्ये एक्स एक्स नको आहे मग एक्स ने गुणतो मल्टिप्लाय बोथ साइड एक्स ने दोबा गुणू मग काय होईल पहा एक्स गुणले एक्स एक छेद एक्स गुणले एक्स दोन गुणले एक्स हा एक्स एक्स कॅन्सल एक्स वर्ग अधिक 1 वजा 2x हे वजा 2x कडे घेतो एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0 मग इथं घातांक हा 2 आहे मग दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन हे वर्ग समीकरण आहे कारण इंडेक्स किती आहे बानो तर 2 आहे या स्वरूपात हे पहिला 4 क्वेश्चन झाले पहा तर 5वा आणि 6वा 2 क्वेश्चन घेऊया आता क्वेश्चन नंबर 5 आणि 6 बघूया पहा आता 5 नंबर क्वेश्चन मध्ये 2 कंस दिले हे पहिल्या 2 कंस सोडवून घेऊया m ने या पूर्ण कंसाला गुणतो अधिक 2 ने या पूर्ण कंसाला गुणतोय बरोबर 0 m ने या सगळ्याला गुणतोय m वर्ग 5m 2 ने ह्याला गुणतोय 2m 10 आता मांडणी जवळजवळ करून घेतो पहा m वर्ग 5m मधून 2m गेले अधिक वजा वजा होणार 5m मधून 2 गेले 3m चिन्ह मोठ्याच वजा आता मला सांगा ह्यामध्ये हे वर्ग समीकरण आहे का इथं घातांक 2 आहे म्हणून दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन हे वर्ग समीकरण आहे कारण इंडेक्स किती आहे घातांक किती आहे 2 आहे सपलीकडे आता हे 3 यम घन इकडे घेतोय काय होईल पा यम घन वजा 3 यम घन अधिक 2 यम वर्ग सॉरी 3 यम वर्ग वजा 2 बरोबर 0 3 यम वर्ग यम 3 आहे 1 आहे 3 अजून 1 गेले 2 व चिन्ह मोठ्याच वजा वर घातांक 3 3 यम घन मधून 1 यम घन गेला 2 यम घन चिन्ह मोठ्याच वजा अधिक 3 यम वर्ग वजा 2 बरोबर 0 आता इथं पहा
की सगळ्यात मोठं कोण आहे घातांक 3 आहे म्हणजे हे वर्ग समीकरण होऊ शकतं का नाही दिस इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन्स कारण का तर घातांक किती आहे 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण होऊ शकत नाही क्रमांक पुढचा पहा त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 प्रश्न तिसरा काय दिलाय पहा खालील वर्ग समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपात तुम्हाला दिले आहे काय सांगितले राइट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एक्स वर्ग बी एक्स प्लस सी या स्वरूपात तुम्हाला वर्ग समीकरण लिहायचे प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवायच्या आहेत ईच व्हॅल्यू ऑफ द ए बी सी फॉर ईच इक्वेशन त्यामध्ये काय करायचं आपला त्या प्रत्येकाची जी काही व्हॅल्यू आहे ते राईट करायचे आहेत म्हणजे ते लिहायचे आहेत चला बघूया पहिलं उदाहरण बघूया 2y बरोबर 10 वजा वाय वर्ग मग मी काय करतोय हे पहा ही मांडणी व्यवस्थित करून घेतो कोणाप्रमाणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात ही मांडणी मी करून घेतोय चला मग वजा वाय वर्ग इकडे घेतोय अधिक वाय वर्ग हे अधिक 2y वजा वाय वर्ग आले अधिक हे अधिक 2y हे अधिक 10 इकडे वजा 10 बरोबर 0 समीकरण कसं लिहिलं ते समजतंय का पहा काय केलं हे वजा वाय वर्ग इकडे घेतलं अधिक वाय वर्ग वाय वर्गच्या नंतर हे 2y आहे तर काय ना म्हणजे अधिक चिन्ह आहे हे अधिक 10 इकडे होतं कुठं बरोबर चिन्हाच्या पलीकडे होते तिकडे घेतले वजा झाले पहा आता याची तुलना करूया कम्पेअर कुणाशी एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 मग ए ची किंमत काय आहे ए इज इक्वल टू 1 काय नाही म्हणजे 1 आहे बी ची किंमत किती आली बी बरोबर 2 सी ची किंमत आली वजा 10 तर ए ची किंमत काय नाही म्हणजे काय असत 1 असत एक्स वर्गच्या शेजारी ए तर ए ची किंमत तर बी ची किंमत ही सी ची किंमत या स्वरूपात तुम्हाला प्रत्येकाचं आपलं स्वतः ए बी सी ची किंमती काढायच्या चला काढूया पुढचं पहा त्याचा एक्स वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3 आहे मग हा कंसाचा वर्ग आहे मग हे सोडून घ्या मग हे सोडवायचं कसं तुम्हाला ह्यासाठी हे सूत्र पाठ पाहिजे पा इयत्ता 8वी 9वी शिकलोय काय ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या पद्धतीमध्ये हे गणित हे सॉरी हे कंस सोडून घेऊया पा कसं येईल पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग वजा 2 गुणले पहिले पद गुणले दुसरे पद दुसऱ्या पदाचा वर्ग याचा विस्तार केला मग एक्स वर्ग वजा 2x एकचा वर्ग 1 2x अधिक 3 हे सगळे इकडे घेऊया एक्स वर्ग वजा 2x अधिक 2x कळले वजा 2x हे 1 हे अधिक 3 कळले वजा 3 बरोबर 0 एक्स वर्ग वजा वजा अधिक 4x 3 मधून 1 गेले 2 चिन्ह मोठ्याच वजा बरोबर 0 आता हे ह्याची तुलना आपल्या करायचे स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय पहा स्टँडर्ड फॉर्म कम्पेअर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 त्यामध्ये ए बी सी च्या किमती तुम्हाला लिहायच्या तर काय नाही म्हणजे 1 हा ए ची किंमत 1 बी ची किंमत वजा 4 सी ची किंमत वजा 2 आता क्वेश्चन नंबर 3 हे पहा काय सांगितलंय एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये 3 मायनस एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस आहे आत चिन्ह आत काय करतोय चिन्ह गुणतोय वजा 3 वजा वजा काय होईल अधिक होईल ह्या वजाने आत गुणून घेतलं पहा पुढं काय करतो हे सगळं टर्म इकडे घेतोय एक्स वर्ग अधिक 5x एक्स इकडे आले वजा एक्स वजा तीन इकडे आले अधिक 3 मग काय होईल एक्स वर्ग 5 ने गेले 4x अधिक 3 बरोबर 0 आता कंपॅरिझन करू एक्स वर्ग बी एक्स अधिक सी बरोबर 0 ए ची किंमत 1 बी ची किंमत 4 सी ची किंमत 3
या स्वरूपात तिसऱ्याचं हे उत्तर या स्वरूपात चौथ हे तीन एम वर्ग वजा दोन एम वर्ग वजन वाला इकडे अधिक नऊ तीन एम वर्ग मधून दोन एम वर्ग गेले एक एम वर्ग अधिक नऊ बरोबर शून्य तुलना करायची आहे कुणा बरोबर ए एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जी पण इथं एम वर्ग नंतर एम नाहीये म्हणून काय करतो आम्ही एक एम वर्ग झिरो एम अधिक नऊ बरोबर शून्य सगळ्यातलं अक्षर एम एक्स नसेल तर झिरो एम लिहायचं संख्या नसेल तर झिरो लिहायचं तर किंमत द्या ए बी सी जी ए ची किंमत एक बी ची किंमत शून्य सी ची किंमत नऊ अतिशय सोप्या स्वरूपात एक मार्कासाठी विचारणारा हा प्रश्न आहे पहिले चार गणित झाले पाचवं आणि सहावं गणित होऊया ना पाच नंबरच्या गणितामध्ये पी कंसात तीन पी कंसात तीन अधिक सहा पी बरोबर वजा पाच पी ना आत गुणून घेतोय पी ना आत तीन ला गुणतोय तीन पी पी ना सहा पी ला गुणतोय सहा पी वर्ग वजा पाच आता काय होईल पुढच्या पेरला मांडणी व्यवस्थित करून घेतोय एक्स वर्ग बी एक्स अधिक सी या स्वरूपात मांडणी करतोय सहा पी वर्ग अधिक तीन पी हे वजा पाच इकडे आले अधिक पाच बरोबर शून्य तुलना करू कम्पेअर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ए ची किंमत आली सहा बी ची किंमत तीन सी ची किंमत पाच या स्वरूपात सहावं गणित पण सोडवूया एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा आहे एक्स वर्ग वजा नऊ अधिक तेरा इकडे आले वजा तेरा बरोबर शून्य एक्स वर्ग नऊ आणि तेरा याची बेरीज करूया बावीस आता ही मांडणी एक्स वर्ग बी एक्स अधिक सी या स्वरूपात लिहूया एक्स वर्ग एक्स नाही आहे शून्य एक्स वजा बावीस बरोबर शून्य कम्पॅरिझन करू एक्स वर्ग बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ए ची किंमत एक बी ची किंमत शून्य सी ची किंमत वजा बावीस या स्वरूपात हे हा प्रश्न तिसरा संपला आता पुढचा प्रश्न आपण बघूया क्वेश्चन नंबर फोर काय विचारलं का डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिव्हन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स ऑर नॉट काय म्हटलंय पा मराठीमध्ये वर्ग समीकरण दिले आहेत चलाच्या किमती त्या समीकरणांचे मूळ आहेत का नाही आहेत रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स ऑर नॉट याचा अर्थ पा तुम्हाला एक वर्ग समीकरण दिले वर्ग समीकरण दिल्यानंतर ते वर्ग समीकरणांची ही मुळे आहेत का नाही आहेत हे आपल्याला बघायचंय त्या किमतीमध्ये ह्या किमती ह्या समीकरणामध्ये एक्सच्या ऐवजी ही किंमत ठेवायचं जर उत्तर शून्य आलं तर म्हणायचं हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे जर उत्तर शून्य नाही आलं तर म्हणायचं वर्ग समीकरणाचे मूळ नाही चला पहिलं गणित सोडूया पहिल्या गणितामध्ये इफ एक्स इज इक्वल टू वन घेऊया आपण जर एक्स बरोबर एक ह्या समीकरणामध्ये ठेवूया आपण आपलं पॉलिनोमियल इक्वेशन काय पी ऑफ एक्स एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच ह्याच्यामध्ये एक्सची किंमत एक ठेवायची आहे एकचा वर्ग हा एकच चार एक चार वजा पाच चार ने पाच वजा पाच पाचातून पाच गेले शून्य पी ऑफ एक्स काय आलं शून्य मग उत्तर जर शून्य आलं तर काय म्हणायचं हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे कोण एक त्याचं म्हणून एक्स बरोबर एक इज रूट ऑफ इक्वेशन म्हणा क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे त्या वाटल्यास चौकोन करा आता दुसरं यातच दुसरं आहे पा इफ एक्स इज इक्वल टू मायनस वन पी ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह एक्सची किंमत वजा एक ठेवा वजा एक वजा एकचा वर्ग हा अधिक एक नेहमी लक्षात ठेवा वजा एकचा वर्ग हा अधिक एक चार एक चार पण कसले वजा चार
आता चार आणि पाच वजा वजा अधिक होईल, चार आणि पाच ची बेरीज नऊ, नवातून एक केलं आठ, चिन्ह मोठ्याच वजा, उत्तर शून्य आलं नाहीये म्हणून करायचं एक्स बरोबर वजा एक हे काय नाहीये इज नॉट रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, हे वरील समीकरणाचे मूळ नाही. चला इथं आपण बघूया, आपण जर इफ एक्स इज इक्वल टू सॉरी एक्स च्या ऐवजी एम घेतलंय, एम बरोबर दोन, मग इथं समीकरण पी ऑफ एम लिहूया, टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम इज इक्वल टू झिरो, सॉरी झिरो नाही, हा आता इथं उत्तर झिरो आलं पाहिजे ना, दोन दोनचा वर्ग, एम ची किंमत दोन लिहिलं, दोनचा वर्ग हा चार, पाच दोन्ही दहा, चार दोन्ही आठ, दहातून आठ गेले दोन, चिन्ह मोठ्याच वजा, उत्तरामध्ये काय आलं पा वजा दोन आले म्हणून एम बरोबर दोन काय नाहीये इज नॉट सॉरी इज अ रूट ऑफ इज नॉट रूट ऑफ क्वाड इक्वेशन इक्वेशन हे वर्ग समीकरणाचे मूळ नाही. तसंच त्यामध्ये दुसरं आहे का, इफ एम बरोबर फाय अपॉन टू, पी ऑफ एम समीकरण असं आहे टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम टू फाय अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर, पाचचा वर्ग पंचवीस, दोनचा वर्ग चार, पाचचा वर्ग पंचवीस छेदामध्ये दोन, तर बेने भाग म्हणतो बे कमे बेरुनी चार, पंचवीस छेद दोन, पंचवीस छेद दोन, छेद दोघांचा सेम आहे इकडे येतोय, पंचवीस मधून पंचवीस गेले शून्य, शून्याला दोन्ही भागलं उत्तर काय येईल एम बरोबर शून्य, म्हणून एम बरोबर किती पाचशे दोन ही किंमत ठरव उत्तर आलं शून्य आलं, तर पी ऑफ एम लिहा, पी ऑफ एम इज इक्वल टू झिरो, म्हणून एम बरोबर पाचशे दोन इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे. या स्वरूपात बघानो हा प्रश्न देखील दोन मार्कावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक पाचवा काय विचारलाय पा, क्वेश्चन नंबर फाईव्ह, क्वेश्चन नंबर फाईव्ह तुम्हाला असं विचारलाय पा, फाइंड के, के ची किंमत काढायची आहे, एक्स इफ एक्स इज इक्वल टू थ्री रूट ऑफ के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री. आता एक्स बरोबर तीन हे तुम्हाला एका असणाऱ्या सामायिक समीकरणाचं मूळ दिले आणि तुम्हाला त्यात के ची किंमत काढायची आहे. समीकरण असं आहे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन, के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे समीकरण आहे. या समीकरणामध्ये काय सांगितलंय, एक्स बरोबर तीन हे तुम्हाला काय दिलंय एक उकल दिलेली आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला इथं ह्या के ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग काढायचं कसं ते पाहूया. आता दिलेलं जे समीकरण आहे ते मी लिहून घेतोय, पी ऑफ एक्स इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री. आता हे समीकरण लिहिल्यानंतर इथं एक्स बरोबर तीन कुठ एक्स इक्वल टू थ्री ह्या समीकरणामध्ये आपण ही किंमत ठेवूया, मग पी ऑफ थ्री बरोबर के तीनचा वर्ग वजा दहा गुणिले तीन अधिक तीन, मग हे पी ऑफ तीन ची किंमत काय आहे शून्य. का बरं, तुम्हाला समीकरणाची उकल दिलेली आहे, हे समीकरण आहे, त्यांनी प्रश्न सांगितले आपला रूट ऑफ द इक्वेशन म्हणजे तर ह्याची किंमत काय असणार आहे शून्य, के
तीनचा वर्ग नऊ तीस अधिक तीन शून्य बरोबर नऊ के तीस मधून तीन गेले सत्तावीस अधिक वजा वजा होतं वजा सत्तावीस झाले अधिक गुणिले नऊ केले भागिले सत्तावीस भागिले नऊ बरोबर के नऊ तीस सत्तावीस या स्वरूपात के ची किंमत मिळाले बघा काय केलं होतं के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य आणि आपला वर्ग समीकरणाचे मूळ एक्स बरोबर तीन दिले मग मी काय केलं वर्ग समीकरण लिहून घेतलं एक्स बरोबर तीन ह्या समीकरणामध्ये ठेवलं आणि तीनचा वर्ग नऊ के तीन आहे तीस अधिक वजा वजा तीस मधून तीन गेले सत्तावीस व सत्तावीस झाले अधिक नऊ गुणिले के नऊ गुणिले झालं भागिले नऊ त्रिक सत्तावीस के ची किंमत प्रश्न क्रमांक सहावा यामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे फळ्यावर मी ऍक्टिव्हिटी तयार करून ठेवली पहा पाच एम वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य हे समीकरण आहे वन ऑफ द रूट मायनस सेव्हन अपॉन फाय या समीकरणाचं एक मूळ दिलंय वजा सात छेद पाच आणि काय करा म्हटलंय ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ची किंमत आपल्याला काढायची आहे मग कशी काढायची चला बघूया काय केलंय पहिल्या वेळेला काय सांगितलंय पहा डॅश डॅश इज द रूट ऑफ इक्वॉर्डिंग इक्वेशन यामध्ये वर्ग समीकरणाचं मूळ काय आहे ते दिलंय पहा मायनस सेव्हन अपॉन फाय मी लिहून ठेवतोय मायनस सेव्हन अपॉन फाय हे काय वर्ग समीकरणाचे मूळ आहे पुढं वर्ग समीकरण तुम्हाला लिहून ठेवले ठीक आहे एम ची किंमत किती आहे मग वर्ग एक मूळ आहे मूळ म्हणजे काय एम ची किंमत किती आहे वजा सात छेद पाच मग ह्या समीकरणामध्ये ही किंमत ठेवायची आता एमच्या ऐवजी काय करायचं आपल्याला किंमत ठेवूया एम ची किंमत काय आहे वजा सात छेद पाच एम ची किंमत आहे वजा सात छेद पाच आता हा सातचा वर्ग किती मी हे कच्च करतो लाल पेनी पलीकडे मला समजावण्यासाठी हा पाचला पाच आहे असं गुणले सातचा वर्ग किती एकोणपन्नास कसले अधिक पाचचा वर्ग किती पंचवीस पुढे अधिकला अधिक सात दोन्ही चौदा पण कसले वजा चौदा म्हणजे काही वजा बरं अधिक तर वजा चौदा ठीक आहे छेदामध्ये पाच मग एक आता हे पंचवीस आहे एकोण वर पाच आहे भाग घालतोय पाच एक पाच पाचला पाच पंचवीस काय आलं पा एकोणपन्नास छेद पाच मग तिकडे काय वजा चौदा छेद पाच मग ह्या दोघांची जी बेरीज आहे ते पण कच्च करतोय वजा एकोणपन्नास छेद सॉरी अधिक एकोणपन्नास आहे एकोणपन्नास छेद पाच हे तर अधिक वजा वजा होईल चौदा छेद पाच ह्या दोघांची आपल्याला काय करायचे वजा करायचे एकत्र येतोय एकोणपन्नास मधून चौदा गेले पस्तीस नवातून चार गेले पाच परत चारातून एक गेले तीन तर पस्तीसला पाच ने भाग आला पाच सत पस्तीस पाच सत पस्तीस पाच एक पाच पाच सत पस्तीस म्हणजे काय आलं सात हे पहिले के सात अधिक के बरोबर शून्य अधिक सात तिकडे गेले वजा या स्वरूपात के ची किंमत वजा आली वजा सात आली तुम्हाला काय करायचं असतं अशा स्वरूपात ऍक्टिव्हिटी आली साईडला पेन्सिलने आपण कॅल्क्युलेशन करावं लागल कॅल्क्युलेशन करून हे रिकमेंडेड उत्तर लिहायचं कॅल्क्युलेशन हे करत असताना दुसऱ्या पानावर न करता त्याच प्रश्नामध्ये साईडला कोपऱ्यामध्ये करायचं जेणेकरून पेपर चेक करायला कळावं की तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं आणि इथं सोडलंय यासाठी पा या स्वरूपात आपण आज 2.1 हे बघितलं 2.1 मध्ये काय काय पाहिलं 2.1 मध्ये आपण जे वर्ग समीकरण असतात वर्ग समीकरणाची ओळख करून बघितली वर्ग समीकरण कसे असतात कुठले असतात घातांक दोन असेल त्याला वर्ग समीकरण असं म्हणतो आपण आणि त्याची कम्पॅरिझन एक्स वर्ग बी एक्स अधिक सी म्हणजेच जे स्टँडर्ड फॉर्म आहे वर्ग समीकरणाचं
त्याच्याबरोबर तुलना केली, ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, सी म्हणजे काय, हे सहगुणक कसे काढायचे ह्याची देखील ओळख केली. पुढचा मुद्दा आपण काय शिकलो, प्रश्न तिसऱ्या चौथ्यामध्ये पाहिलं की रूट वर्ग समीकरणाची मूळ काढायची कशी असतात. वर्ग समीकरणाचे मूळ केव्हा असतं, जर पी ऑफ एक्स बरोबर शून्य आलं तर वर्ग समीकरणाचे मूळ आहे असं आपण म्हणतो, जर पी ऑफ एक्स बरोबर शून्य नाही आलं तर वर्ग समीकरणाचे मूळ नाही असं आपण म्हणतो. तसेच आज आपण हे पण शिकलो की वर्ग समीकरणामध्ये जर तुम्हाला या वर्ग समीकरणाचे मूळ दिले असतील, त्या वर्ग समीकरणामध्ये समजा कुठेतरी एक के नाव के असेल किंवा एम असेल असं काहीतरी अक्षर दिलं असेल, मग असं अक्षर काढायचं कसं हे पण आज शेवटच्या गणितामध्ये पाहिलं आपण. मग हा अभ्यास महत्वाचा आहे 2.1 आणि हा तुम्ही काय करा, पुन्हा पुन्हा सराव करा.